नमस्कार मित्रांनो, मायबोली कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे। आपण जेव्हा बँकमध्ये कर्ज किंवा लोन घ्यायला जातो तेव्हा आपला क्रेडिट स्कोर किती आहे हे विचारलं जातं किंवा बँक चेक करतं आणि त्यावरच आपल्याला लोन मंजूर करायचं की नाही हे ठरवतं। या विषयावर मी 6 मुद्द्याच्या अनुषंगाने थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला। पहिलं म्हणजे सिबिल म्हणजे काय, सिबिल हे संस्था क्रेडिट स्कोर कसा तयार करते, आपल्या मोबाईलमध्ये क्रेडिट स्कोर कसा पाहावा, तो कसा चेक करावा, क्रेडिट स्कोरचा आर्थिक जीवनावर काय परिणाम होतो, क्रेडिट स्कोर चांगला असणे का गरजेचे आहे आणि क्रेडिट स्कोर वाढविण्यासाठी कोणते उपाय करता येईल, तो क्रेडिट स्कोर कसा चेक करावा, या महत्त्वपूर्ण विश्लेषणानंतर मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून तुम्ही अगदी सहजपणे क्रेडिट स्कोर कसा चेक करू शकता हे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही आपला क्रेडिट स्कोर आजच चेक करू शकाल हे मी आत्मविश्वासाने सांगतो आहे। म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। आपण चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड, ही भारतातील अधिकृत संस्था आहे की जी भारतातील प्रत्येक नागरिकाच्या संस्थेच्या फर्मच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवते। बँक किंवा इतर संस्थांमध्ये नागरिकांचा जो व्यवहार होतो त्या संपूर्ण व्यवहाराची माहिती सर्व बँक संस्था सिबिलकडे पाठवित असतात। साधारणतः ही माहिती दर महिन्याला सिबिलला देत असते किंवा सिबिलच्या सर्व्हरला सर्व बँक किंवा संस्था जोडल्या असल्यामुळे ती माहिती तो डेटा सिबिलला आपोआप प्राप्त होतो। सिबिल हा विभाग RBIच्या अखत्यारीत येतो। बँककडून मिळालेल्या या सगळ्या डेटा माहितीच्या आधारावर सिबिल ही संस्था प्रत्येक व्यक्तीचा CIR म्हणजे क्रेडिट स्कोर निश्चित करतो आणि तो त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर असतो। याच क्रेडिट स्कोरच्या आधारावर बँक आपली पत ठरविते। जेवढा आपला क्रेडिट स्कोर चांगला तेवढी आपली बँकमध्ये पत अधिक। क्रेडिट स्कोरच्याच आधारावर बँक लोन किती द्यायचे हे निश्चित करते। जर आपला क्रेडिट स्कोर कमी असेल तर बँक कर्ज द्यायला नकार देऊ शकते। आज प्रत्येकाला क्रेडिट कार्ड हवे असते। क्रेडिट कार्ड बँककडून मिळवितांना क्रेडिट स्कोर हा सर्वात मोठा आधार मानला जातो। क्रेडिट स्कोर हा 300 ते 900 दरम्यान असतो। 700 वर क्रेडिट स्कोर असेल तो चांगला समजला जातो आणि 750 वर असणारा क्रेडिट स्कोर हा उत्तम समजला जातो। जर तुमचा क्रेडिट स्कोर 700 आत असेल तर तुम्हाला बँक क्रेडिट कार्ड द्यायला किंवा कर्ज द्यायला मनाई करू शकते किंवा त्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते। म्हणजे आपला क्रेडिट स्कोर हा 700 वर असणे गरजेचे आहे। क्रेडिट स्कोर हा साधारणतः 3 महिन्यांनी बँक आपला बँकमधील सगळा व्यवहार आर्थिक व्यवहार चेक करून त्यावरून तो त्या व्यवहारावरून बदलत असतो। महत्त्वाचे जर तुम्ही कोणाचे गॅरंटर असाल तर त्याच्या कर्जाच्या परतफेडीचा जो स्कोर असेल तो तुमच्या नावावर जमा होतो। म्हणजे ज्याचे तुम्ही गॅरंटर आहात आणि त्याने कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नसेल तर तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो। आता क्रेडिट स्कोर आपल्याला वाढवायचा आहे मग त्यासाठी काय करावं, त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी करता येईल। नंबर 1, आपल्यावर जे कर्जाचे हप्ते आहेत ते नियमित स्वरूपात भरावे। तुम्ही ज्याचे गॅरंटर आहात त्याला वेळेवर कर्जाचा हप्ता भरायला सांगावा। तुमचा क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी तुमचा क्रेडिट वापर उत्पन्नाच्या 50% असावा आणि आपल्या क्रेडिट अहवालात काही त्रुटी राहू नये म्हणून त्याचे नियमित अवलोकन करावे। अशा पद्धतीने ही माहिती झाली। आता प्रत्यक्ष तुम्हाला
क्रेडिट स्कोर आपल्या मोबाईलवरून कसा चेक करायचा ते मी लाईव सांगतो आहे। त्याआधी या चॅनलला मायबोली कट्टाला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला आपोआप दिसत राहतील। तर बघा, आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईल स्क्रीनवरती पोहोचलेलो आहोत। आपल्या मोबाईलमध्ये स्क्रीनवर बघा, गुगल क्रोम हे ब्राउजर किंवा गुगल ॲप्लिकेशन असेल, जी लोगो असेल हे गुगल ॲप्लिकेशन आहे, यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर हे बघा, इथे ॲड्रेस बार आहे, ह्या ॲड्रेस बारवर माय मनी कर्मा .com हे टाईप करा आणि क्लिक ओपन करा। ठीक आहे, माय मनी कर्मा .com ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहो, बघा खाली, मग नंतर डिस्क्रिप्शनमध्ये बघा। त्यानंतर चेक युअर क्रेडिट स्कोर ही लिंक आलेली आहे, ही साईड आलेली आहे, यावर क्लिक करा। ही विंडो ओपन झालेली आहे माय मनी कर्मा .com ची, ज्यावर आपल्याला क्रेडिट स्कोर रजिस्टर करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा, त्यानंतर क्रेडिट स्कोर आपला बघता येणार आहे। इथे आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं आहे, हे नाव टाकायचं आहे, ते मी डमी नाव टाकतो आहे। इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि इथे इयर, ठीक आहे। त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा स्वतःचा, त्यानंतर इथे आपल्याला पॅन कार्ड टाकायचं आहे, त्यानंतर आपल्याला इथे पिनकोड टाकायचा आहे। बघा, पहिल्यांदा आपल्याला इथे नाव टाकायचं आहे, नाव, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ टाकायचे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि पिनकोड टाकायचा आहे। त्यानंत्र महाराष्ट्र आणि नागपूर आपोआप त्यामध्ये येईल आणि ग्रेट माय क्रेडिट स्कोरवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे। बघा, मेसेज आपल्याला आला असेल, इथे आलेला OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। बघा, OTP आला असेल, अशा प्रकारे OTP आपल्याला 6 आकडी OTP आलेला आहे, तो OTP इथे आपण टाकलेला आहे। ठीक, आणि त्यानंतर नवीन विंडो गो करायचं आणि गो केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला 4 आकडी पिन विचारला जाईल, तो हे गो केल्यानंतर 4 आकडी पिन विचारेल, तो 4 आकडी पिन तुम्हाला स्वतःला टाकायचं आहे। 4 अंक कोणते टाकायचे, जसे आपण ATM पिन असतं 4 आकड्याचा, अगदी त्याप्रमाणे आपलं लक्षात राहील अशा प्रकारचे 4 आकडे टाकायचे आणि सबमिट करायचं आहे, म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं समजायचं। आता परत आपण मगाच्याप्रमाणेच आपलं त्याच याच्या वेबसाईटवर जाणार आहोत, आपण पुन्हा माय मनीकर्मा टाकायचं, ओपन करायचं, ती साईड ओपन झाली आहे, त्याचप्रमाणे जे पहिल्यांदा केलं त्याप्रमाणेच झालं। मग अशी आपण रजिस्ट्रेशन केलं होतं, आता आपला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही, ऑलरेडी आपण रजिस्टर्ड झालेलो आहोत। इथे 3 मध्ये जायचं इथे आणि इथे हे बघा, इथे 3 रेषेवर बघा, पुन्हा हे वर 3 रेषे आहे, इथे क्लिक करायचं, त्यानंतर इथे बघा साईन इन आलेलं आहे, याच्यावर क्लिक करायचं, इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा जो आपण टाकला होता तो, त्यानंतर पिन टाकायचा, हा पिन गुप्त असतो का लक्षात ठेवायचं, कोणाला सांगायचं नाही, आणि सबमिट करायचं। थोडा वेळ लागतो कधी कधी नेटवर्कमुळे, ठीक आहे। हे आपली क्रेडिट स्कोर ओपन झालेला आहे, बघा 691 म्हणजे हा 700 आत आहे, पुअर आहे, ठीक आहे। त्यानंतर इथे आपल्याला वर परत 3 रेषेवर जायचं आहे, किंवा मग इथे खालीसुद्धा इथे सगळे ऑप्शन्स आहे,
क्रेडिट स्कोर डिटेल्स लर्न मोर व इथे जायचं. त्यानंतर आपल्या अकाउंट इथे दिलेला इथे जायचं. इथे बघा सगळा तुमच्या बँकेचा लेखाजोखा तुम्हाला पूर्ण बँकचा सगळा डिटेल्स इथे तुम्हाला मिळेल. त्यानंतर एवढंच नाही तर इथे क्लिक केल्यानंतर प्रत्येक अकाउंटचं तुम्हाला इथे शो होईल. तुमच्या सगळ्या बँकेमध्ये कुठल्या बँकेचं अकाउंट असो ते सगळं इथे शो होईल. त्यानंतर प्लसवर इथे क्लिक करायचं. बघा इथे सगळं तुमचं लोन किती होतं काय ती भरलं ते सगळे मग दाखवेल इथे. त्यानंतर कोणत्या महिन्यात किती भरलं आहे काय नाही भरलं भरलं की नाही हे सुद्धा इथे दाखवेल या पद्धतीने. अशा पद्धतीने दाखवेल. बघा बघा इथे सगळं दाखवते आहे सगळं. हे बघा कुठे भरलं नाही भरलं हे सगळं सगळं सगळा हिशोब आपल्याला यामध्ये सगळा दिसत असतो. अशा प्रकारे आपण क्रेडिट स्कोर आपण पाहू शकतो आणि हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अगदी समजलं ना तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने एकदा दोनदा बघा आणि तुम्ही आपल्या मोबाईलवर आजच आपला क्रेडिट स्कोर चेक करून बघा. तुम्हाला जेव्हा जेव्हा क्रेडिट स्कोर बघायचं असेल तेव्हा mymanikarma.com या वेबसाईटवर जायचं. तिथे साइन इन करायचं. मोबाईल नंबर टाकायचा आणि जो आपण चार आकडी पिन टाकलेला होता तो कुठेतरी लिहून ठेवायचा आणि तो पिन टाकायचा. म्हणजे साइन इन करून मोबाईल नंबर टाकायचा आणि चार आकडी तो पिन टाकायचा म्हणजे तुम्ही आपला क्रेडिट स्कोर किती वेळा बघू शकता. धन्यवाद. आणि महत्त्वाचं म्हणजे यानंतर मी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येत आहे. तयार राहा.